पुण्यात झोन 1 ची हद्दीमध्ये एफ सी रोडवर एक घटना समोर आलेली आहे, ज्या दरम्यान काल रात्री एक L3 नावाचा, ज्याचा पूर्ण नाम लिक्विड लेजर लॉन्ज असा आहे, असे नावाचा एक जे बार आहे ते त्याची जे लीगल परमिसिबल लिमिट आहे त्याचे पुढे काही तास चालला, असे प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे ते सोशल मीडियावरनं आज पुणे पोलिसाला मिळाली. हा जे बार आहे त्याच्या दोन ओनर आहे, संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे. हा दोघांने हा अग्रीमेंट करून पुढे 3 लोकांना रेंटवर दिला होता, रवी महेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र घेरासे. हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासून ही हे सुरू केला, ते ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी 12-12 वाजेपर्यंत हे चालविला आणि मग एका पार्टी ऑर्गनायझर, जे इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलणं झाला 12-12 दरम्यान. त्यांनी त्यांना काही सांगितलं की त्यांना काही तरी 40-50 लोकांना घेऊन एक पार्टी अरेंज करायचे, तर त्यांनी त्याला होईच्या होकार दिला. मग ते लोक रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी ठराविक असे केला की जे मेन एंट्री आहे, मेन एंट्री त्यांनी बरोबर 1 ते 1.5 वाजताचे दरम्यान बंद केली, यामुळे असा एक त्यांनी आय वॉश केला की जे बार आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. परंतु त्यांनी त्या बिल्डिंग, मोठी बिल्डिंग आहे, त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला, ज्यामुळे ते जे पार्टी अटेंड करणारे मुले होते ते ये जा करू शकतात, अशा प्रकारचं त्यांनी प्लॅनिंग केली होती. मग ह्याचा एक मॅनेजर मानस मलिक, त्याचेबरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे, हिने हे सगळं आयोजन केलं आहे. ते ज्यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला कॉन्टेंट समोर आला, ते तात्काळ पुणे पोलिसाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोचली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे DVR आहे, CCTV चेक केले, व्हेरीफाय केला, ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते. मग त्यांना आता पोलीस स्टेशनला त्या लोकाला आणलं आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे विचारपूस सध्या चालू आहे. त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे, त्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची सुद्धा सहभाग झालेला आहे, ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लीगल कारवाई केलेली आहे.